सिंहगड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास प्रशालेच्या जाचक अटी विरोधामध्ये गेटसमोर निदर्शने केली आहेत. सिंहगडच्या असंख्य विद्यार्थ्यांनी आज महाविद्यालयाच्या आवारामध्ये गोंधळ घालण्यास सुरुवात केली असता अनेक विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला, परंतु महाविद्यालयाच्या मॅनेजमेंट विद्यार्थ्यांच्या अनेक जाचक अटी लादल्या आहेत. वास्तविक विद्यार्थ्यांवर कोणतीही जाचक अटी, दंड नसल्याचे आणि खुले वातावरण असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य करंडे यांनी प्रवेश प्रक्रियापूर्वीच अशा प्रकारे माहिती दिली होती. अगदी तणावरहित इथं शिक्षण पद्धती आहे. विद्यार्थ्यांच्या कुठल्याही प्रकारचा ताण नसतो. कुठल्याही प्रकारचे विद्यार्थ्यांना फाईन म्हणून पैसे आकारले जात नाहीत. अगदी तणावरहित एक वातावरण, चांगलं निकोप वातावरण आम्ही इथं विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. अगदी अभिमानाची गोष्ट म्हणजे गेल्या 3-4 बॅचेस आमच्या पासआउट झाल्या. या बॅचेसमधून जवळजवळ 64 विद्यार्थी हे उद्योजक बनलेत आणि स्वतःच्या पायावरती आज चांगला व्यवसाय करतात. त्याच्यामध्ये मारुती पाटील नावाचा विद्यार्थी कोल्हापूरला चांगला उद्योजक आहे. अगदी मंगळेवाडीच्या शेजारी माचरूडमध्ये उद्योग करणारा आमचा सूरज डोके असेल. असे कितीतरी विद्यार्थी या सिंहगड महाविद्यालयाच्या गेटसमोर असंख्य विद्यार्थ्यांनी निदर्शने केली असून अनेक विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत महाविद्यालयाच्या प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केलाय. याबाबत विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे प्रतिक्रिया दिली. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी पंढरमधल्या ज्या समस्या आहेत, मुलांच्याबद्दल ज्या समस्या आहेत त्या मांडण्यासाठी किंवा त्या सॉर्ट आउट करण्यासाठी मुलांनी हा स्ट्राईक केलेला आहे. त्यामधल्या समस्या म्हणजे फर्स्ट इयर टू थर्ड इयर ही प्रेझेंटीस 75% असली पाहिजे, ती 85% केलेली आहे. आणि लास्ट इयरच्या स्टुडंटसाठी जी 60% प्रेझेंट असते ती 75% केलेली आहे. तसेच युनिफॉर्मसाठी आणि इतर कारणांसाठी म्हणजे लेक्चर बंकसाठी जे फाईन घेतले जातात ते कोणतेही फाईन नसले पाहिजे. तसेच सॅटर्डेला वर्किंग आवर नसून ते सॅटर्डेला कॉलेज ऑफ केलं पाहिजे. परत तसेच कॉलेजचं मेन गेट हे 9 ते 5 ह्या कॉलेज टायमिंगमध्ये ह्या वेळेत ओपन झालं, मेन गेट हे ओपन राहिलं पाहिजे. आणि बाकीची गोष्ट म्हणजे ह्यामुळे मुलांना भरपूर ताणतणाव येतो आहे, एवढंच आहे.